वानखेडेवर सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट करिअरमधील अखेरची टेस्ट खेळणार आहे. या टेस्टसाठी आजपासून तिकीट विक्रीला सुरुवात झालेली आहे. www.kyazhunga.com या वेबसाईटवर सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन तिकीट विक्री सुरू होणार आहे. सचिनला सलाम करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं या तिकिटांच्या माध्यमातून सचिनला सलाम ठोकलाय. या तिकिटांवर सचिनचा रेकॉर्डही छापण्यात आलाय. त्याचप्रमाणे 5व्या दिवसाच्या तिकिटावर सचिनचा वेगळा फोटोही छापण्यात आलाय. आपण बघू शकतो कशा तऱ्हेनं तिकिटं असणार आहेत. प्रत्येक तिकिटावरती 5 दिवसांच्या वेगवेगळी पोझिशन आहे सचिनची. या संदर्भात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी घेतलेला आढावा पाहूया. सचिन के आखिरी मैच को देखने में लोगों में इतनी चाह है कि लोग रात से ही यहाँ पर लाइन लगा के खड़े हैं, जबकि टिकट जो है ऑनलाइन अवेलेबल है. एमसीए की तरफ से किसी तरह का कोई कम्युनिकेशन यहाँ पे पब्लिक को नहीं किया गया और यहाँ पे वानखेड़े स्टेडियम के बाहर रात भर से यहाँ पे लाइन लगी है, लेकिन यहाँ पे किसी भी लोगों की, कोई भी जो क्रिकेट देखने वाले हैं उनको कोई सुनने के लिए तैयार नहीं है. कुछ एक लोग हमारे साथ मौजूद है जो कि रात से मैच देखने, रात से टिकट खरीदने के लिए खड़े हैं. आप रात से आए हैं टिकट मैच देखने के लिए, कब से आपने लाइन लगाई है? 12 बजे से लाइन लगाई. 12 बजे से मैंने लाइन लगाई सर, रात को टिकट लेने के लिए. हम लोग यहाँ पे चेंबूर से मैं एक्चुअली आया हूँ, टिकट मिलने का कुछ उम्मीद ही नहीं है सर. आप कहाँ से आए हैं मैच देखने के लिए? कोल्हापुर से, पनारस से आया हूँ, सिर्फ सचिन के लिए आया था. मेरे को 2 टिकट चाहिए. मैंने 15 दिन से ट्राई कर रहा हूँ मैं टिकट के लिए, मेरे को कुछ कोई भी नहीं दे रहा. इधर एक परसों पेपर में आया था, पब्लिक 12 घंटे से खड़ी है. अब मुझे ये कह रहा हूँ कि कहीं पर भी कुछ भी पता नहीं चल रहा है किसी को. ये कह रहे हैं सारी टिकट ऑनलाइन बेचेंगी. मेरे कहने का मतलब ये है कि जिस पब्लिक के पास डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नहीं है, क्या वो मैच नहीं देखेंगी? आखिर मैं कह रहा हूँ सारी अगर ऑनलाइन बिक जाएंगी तो टिकट विंडो पे क्या बिकेंगी? आखिर जिस पब्लिक ने सचिन को बनाया है, जिस पब्लिक ने सचिन को बनाया है, उस पब्लिक के लिए कोई टिकट नहीं. ऑनलाइन जो टिकट्स अवेलेबल होने वाली है उसका भी, उसको भी लेकर काफी ज्यादा अनिश्चितता है लोगों के. उसमें लोगों का मानना है कि टिकट शायद टिकट्स अवेलेबल ही नहीं हो पाएंगी. कैमरामैन मंगेश के साथ रितेश मेहता, जी मीडिया, मुंबई. 19 या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्या बरोबर आहे. मेघा, आता आपण ऐकलं अत्यंत संतप्त प्रतिक्रिया सचिनच्या चाहत्यांच्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सचिनची मॅच बघायला आले, रात्रीपासून जागे होते तिकीट मिळण्यासाठी, मात्र आता कळतंय की ऑनलाईन तिकीट मिळणार आहे. काय आताची परिस्थिती आहे? मृदुला, सचिन तेंडुलकरची जी अखेरची टेस्ट आहे, त्या टेस्टसाठी सर्वसामान्यांना केवळ जवळपास 5000 पर्यंतच तिकीट्स अवेलेबल आहेत, आणि ही जी तिकीट्स आहेत ती देखील फक्त साईट्सवर अवेलेबल आहेत. आणि जर आपण बघितलं, आज सकाळी 11 वाजल्यापासून साईट्सवर तिकीट विक्री होणार आहे. मात्र आम्ही 10:45 जवळपास 10:30 साईट्स ओपन केलेली आहे, मात्र 11 वाजून गेले तरीही साईट्स अजूनही ओपन झालेली नाही. सर्वजण टू बिझी ते दाखवत आहे. अशी जर अवस्था असेल तर सर्वसामान्यांपर्यंत सर्वसामान्यांनी तिकीटचं उपलब्धच होऊ शकणार नाही. आणि जर विंडोवर त्यांनी तिकीट विक्री ठेवलेली नाही, कारण सुरक्षेचा मुद्दा होता असं त्यांनी कारण पुढे केलं, आणि विंडोवर तिकीट विक्री ठेवली नाही, तिकीट विक्री केवळ साईट्सवर ठेवली. आणि ही साईट्सही आपण बघू शकतो 11 वाजून गेलेल्या आहेत, आता जवळपास 11:15, मात्र तरीही ही साईट्स ओपन होऊ शकलेली नाही. आणि याचमुळे आता जे सर्वसामान्य क्रिकेट फॅन्स आहेत किंवा जे सचिन फॅन्स आहेत, जे सच्चे फॅन्स आहेत, हे या सचिनच्या अखेरच्या टेस्टपासून वंचित राहतील असंच वाटतंय मृदुला. खरं या संदर्भात आपण बघू शकतो संतप्त प्रतिक्रिया आहे लोकांच्या. ते म्हणतात अगदी आम्ही खरे चाहते आहे सचिनची, आम्ही सचिनला देव मानतो, मात्र अशा तऱ्हेनं एमसीएने वागणूक देणं. एमसीएकडून काही प्रतिक्रिया येते का? मृदुला, एमसीएशी आम्ही जवळपास गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने संपर्कात आहोत. तिकीट विक्री केव्हा होणार, तिकीट विक्री कशा पद्धतीने होणार, सर्वसामान्यांमध्ये किती तिकीट विक्री होणार, मात्र त्यांनी फार उशिरा असे निर्णय घेत केले. शनिवारी त्यांनी डिसाईड केलं की ही जी तिकीट विक्री असणार आहे ती केवळ साईट्सवर असणार आहेत, आणि ही साईट्सवरची जी विक्री आहे ती देखील जवळपास 5000 तिकीट्स सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. आणि जर आता आपण ही बघितलं तर ही साईट्स देखील आता ओपन होत नाही आहे, आणि सर्वसामान्यांना त्यांनी अशा प्रकारे एमसीएच्या बाहेर किंवा बीसीसीआयच्या बाहेर अशी कोणतीही सूचना लावलेली नाहीये की या साईट्सवर तिकीट्स विक्री होतील, विंडोवर तिकीट्स विक्री होणार नाही, अशा प्रकारे कोणतीही सूचना तिकडे लावण्यात आलेली नव्हती. आणि याचमुळे रात्री बीसीसीआय बाहेर किंवा वानखेडे स्टेडियम बाहेर क्रिकेट फॅन्सने रांगा लावल्या, आणि त्याचमुळे त्यांना तिकडनं निराश होऊन परतावं लागलेलं आहे मृदुला. अगदी खरंय. मेघा, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. मेघा कुचिक आपल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या. आपण बघतो की सचिनचे फॅन्स रात्रीपासून रांगा लावून होत्या, मात्र कुठल्याही प्रकारे त्यांना कळवण्यात आलं नाही की ऑनलाईन तिकीट मिळणार आहे. आणि ऑनलाईन आपण साईट बघितली ती देखील आपण बघितलं, सर्व्हर इज बिझी, त्यामुळे आता अर्थातच सर्व चाहत्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होणार की आम्हाला तिकीट मिळणार तरी कसं.
सचिनच्या 191 व्या टेस्टसाठी सार कोलकाता सचिनमय झालं होतं, मात्र सचिनच्या अखेरच्या आणि 200 व्या टेस्टसाठी मुंबईमध्ये मात्र तसं काही वातावरण दिसून येत नाहीये. झी 24 तास एक पाऊल पुढे.